नाशिकमध्ये आता सध्या बराच अवेअरनेस वाढलेला आहे. जेव्हापासून गच्चीवरची बाग हा एक कार्यक्रम आम्ही सुरू केला आणि पूर्ण वेळ मी काम करतो आणि कधी कधी म्हणजे आता दिवस पूर्ण माझा सगळ्या कामामध्ये जातो. त्याच्यामध्ये आता लोक स्वतःच्या पातळीवर तयार करतायत, काही वेळेस माझं कन्सल्टेशन माझं मार्गदर्शन घेऊन आणि काही वेळेस मी स्वतः जाऊन मेंटेन पण करतो. तर अशी अनेक कुटुंब आहेत, त्याची यादी काही ठेवली नाही, परंतु साधारण 50-60 लोक साधारण ज्यांनी सुरुवात केलेली आहे सगळी आणि ज्यांनी इंडिव्हिज्युअल फक्त कार्यक्रमाला कार्यशाळेला येऊन ज्यांनी मार्गदर्शन घेतलंय असे अनेक लोक आहेत. तर नाशिकमध्ये हा अवेअरनेस खूप वाढलाय आणि पुढे जाऊन जे स्वप्न आम्ही बघत आहोत की नाशिक हे सिटी फार्मिंगचं एक चांगला हब तयार व्हावं आणि त्याच्यासाठी नाशिककर पण खूप चांगल्या रीतीने प्रतिसाद देत आहे आणि पुढे जाऊन म्हणजे नाशिक द एरियल व्ह्यूने तुम्ही बघितलं तर सिटी फार्मिंगच दिसावं अशी एक इच्छा आहे पुढच्या वर्षी. या